हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणव चॅनलमध्ये. मी आहे प्रणव आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. तुम्ही नेहमी नाश्त्याला पोहे खात असाल. पोहे हा घराघरात प्रसिद्ध असणारा असा पदार्थ आहे, पण आज अशाच पोह्यांपासून आपण वडे बनवणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. पोह्यांचे वडे बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पोहे घेतलेले आहेत. वाटीभर इतके पोहे आहेत हे, आणि आपण हे भिजून घेतले साधारणतः 5-7 मिनिट इतके. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपण मटार घेतले साधारणतः 2 ते 3 मोठे चमचे, एक हिरवी मिरची तोडून घेतली, 3 ते 4 रसण्याच्या पाकळ्या आणि 3 ते 4 छोट्या आल्याचे तुकडे घेतलेत. आता ह्याचा आपल्याला मिक्सरमधून एक जाळी अशी भरड करून घ्यायची, तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर आता आपण हे जे भिजून घेतलेले पोहे आहेत ते आपल्याला चुरून घ्यायचे आहेत हाताच्या साह्याने. तुम्हाला जर क्रंची वडे हवे असतील तर अशा पद्धतीने हाताच्या साह्याने तुम्ही पोहे चुरून घ्या, आणि तुम्हाला जर सॉफ्ट वडे हवे असतील ना तर मग हे असं मिक्सरला लावून घ्यायचे पोहे डायरेक्ट, हाताने चुरत बसायचं नाही. त्यानंतर आपण ही जी भरड केली होती मटार आणि मिरचीची ती यामध्ये सगळी टाकून घेऊयात. अगदी बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे थोडासा, आणि त्यानंतर एक बटाटा आपण उकडून घेतलाय तो आपल्याला ह्यामध्ये स्मॅश करून टाकायचा आहे. बटाटा असला की बाइंडिंग एकदम प्रॉपर होतं, अगदी सोपं जातं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, 1/2 चमचा हळद, साधारणतः 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये साधारणतः 1 चमचाभर इतकं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठ किंवा बेसनाचं पीठ वापरू शकता. आता हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मिश्रणाचा एक व्यवस्थित असं गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. पोहे भिजवलेले असल्यामुळे आणि बटाटा असल्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही, असंच हे मिश्रण मळलं जातं. मिश्रण मळून झालं की आता छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला वडे करून घ्यायचेत. त्यासाठी आपण इथे हवा तितका गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे वडे करून घ्यायचे. वडे जास्त सुद्धा जाड आपल्याला करायचे नाही आहेत, अशा पद्धतीने थोडेसे पातळ असेच वडे आपल्याला करायचे, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता. कंपल्सरी आपल्याला सकाळचा नाश्ता लागतोच लागतो, त्यावेळी जर कधीतरी वेगळं असं काहीतरी खाऊसं वाटलं पण अगदी झटपट असं काहीतरी हवं असेल तर आपण अशा पद्धतीच्या रेसिपी घरी बनवू शकतो. संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा जेव्हा हलकी भूक लागते 5-6 वाजता तेव्हा काहीतरी स्नॅक्स खायला लागतात आपल्याला बाहेरून, असं काही अन्नपेक्षा घरीच बनवलेलं नेहमी चांगलं. अशा पद्धतीचे पदार्थ आपण घरी अगदी इझिली बनवू शकतो आणि तुम्ही इथे पाहू शकता बोलता बोलता आपले सगळे वडे बनून तयार आहेत. आता ह्यांना आपण फ्राय करून घ्यायचे. वडे अगदी डीप फ्राय करण्याची गरज लागत नाही, तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. अगदी कमी तेलामध्ये सुद्धा हे वडे फ्राय होतात. मी जितकं तेल घेतलं तितकं तेल घ्यायची सुद्धा गरज नाहीये. आपण इथे 4 चमचे तेल घेतलंय, तुम्ही 2 चमचे तेलामध्ये सुद्धा हे वडे तळू शकता, कारण की ह्याला खरंच खूप कमी तेल लागतं. मस्त असे एका बाजूने वडे पहिले फ्राय होऊन द्यायचे. एका बाजूने वडे थोडे फ्राय करून झाले की ते पलटून घ्यायचे आणि मग ते दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे. असं साधारणतः 1 ते 2 वेळा आलटून पलटून आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचेत. आपण मीडियम फ्लेमवरती हे वडे फ्राय करून घेतोय. अगदी कमी तेल खेचून घेतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वडे, आणि अगदी झटपट बनतात, फ्राय सुद्धा लगेचच होतात. तुम्ही मस्त असं गरमागरम चहा सोबत वगैरे हे वडे खाऊ शकता. गरमागरम खायला हे वडे अगदी अप्रतिम लागतात. टोमॅटो चटणी किंवा पुदिन्याची चटणी सुद्धा तुम्ही यासोबत खाऊ शकता, अगदी भन्नाट कॉम्बिनेशन आहे ते पण. अशा पद्धतीने सगळे वडे फ्राय करून झालेले आहेत, आपण त्यांना आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. दिसायला जितके सुंदर दिसतात खायला तितकेच क्रिस्पी आणि सुंदर लागतात हे वडे, अगदी चविष्ट बनतात आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे. अगदी घरगुती सामानांपासून ही रेसिपी बनते आणि अगदी पोटभरीची अशी रेसिपी आहे. नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.